वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे माणसांचा मृत्यू झाल्यास, कायम अपंगत्व आल्यास, गंभीर आणि किरकोळ जखमी झाल्यास शासनाकडून देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यात भरीव वाढ करण्यात आली असून यापुढे अशा दुर्घटनेत व्यक्ती मृत पावल्यास त्याच्या वारसांना 25 लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधान परिषदेत केली. या संदर्भात शुक्रवारी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात निवेदन करताना स्पष्ट केले, राज्यात वन्य प्राण्यांच्या संख्येत वाढ झालेली असून मानव वन्यजीव संघर्षामध्येही वाढ होत आहे. हा संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात येत असून डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेअंतर्गत स्थानिक जनतेचे वनावरील अवलंबन कमी करण्याचा प्रयत्न वन विभागाकडून सुरू आहे. मनुष्य हानीच्या वाढत्या घटनांमुळे कुटुंबातील व्यक्तीच्या मृत्यूमुळे व्यक्तीला गंभीर अपंगत्व आल्यामुळे त्या कुटुंबाचे मोठे नुकसान होते, याची दखल शासनाने संवेदनशीलपणे घेतली आहे. या संदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून त्यानुसार व्यक्तीला कायम अपंगत्व आल्यास 7,50,000 रुपये, व्यक्ती गंभीररित्या जखमी झाल्यास 5 लाख रुपये आणि किरकोळ जखमी झाल्यास त्याला औषधोपचारासाठी येणारा खर्च देण्यात येणार आहे. 3 ऑगस्टला हा निर्णय निर्गमित केला असून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भात घोषणा केली. 27 जुलै विधान परिषदनी वन विभागाचं विधेयक क्रमांक 28 याला मंजुरी देताना काही सन्मान्य सदस्यांनी काही सूचना केल्या होत्या. त्या सूचनेचं अनुपालन करत महाराष्ट्र राज्यात वन विभाग करीत असलेल्या वन्यजीव संवर्धनामुळे वन्य प्राण्यांच्या संख्येत वाढ झालेली असून मानव वन्यजीव संघर्षात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी वनालगत असलेल्या गावामध्ये राहणाऱ्या लोकांना वन विभागामार्फत प्रबोधन करण्यात येत असून विविध योजनांद्वारे जसे की डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेअंतर्गत स्थानिक जनतेचे वनावरील अवलंबन कमी करण्याचा प्रयत्न वन विभागाकडून सुरू आहे. मनुष्यहानीच्या वाढत्या घटनांमुळे त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांचे होणारे अतोनात नुकसान होते याचा विचार करत वन विभागाने आता सदर प्रकरणी अर्थसहाय्य वाढवण्याचा निर्णय केला असून 3 ऑगस्ट 2023 अन्वये खालील प्रमाणे वाढ करण्यात आली आहे. व्यक्ती मृत पावल्यास 25 लाख रुपये, व्यक्तीला कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 7,50,000, व्यक्ती गंभीररित्या जखमी झाल्यास 5 लाख व व्यक्ती किरकोळ जखमी झाल्यास आता 50,000 रुपये इतकी मदत करण्याचा शासनाने 27 तारखेला दिलेल्या आश्वासनानुसार निर्णय केला.